तर महाराष्ट्र पुणे नाशिकसह नंदुरबार धुळ्यात आयकर विभागाचे छापे आहेत. जमीन खरेदी विक्री व्यावसायिकांवरील छापे आहेत. 6 कोटींची रोकड आणि 5 कोटींचे दागिने या कारवाई जप्त करण्यात आले. तसंच 240 कोटींची बेहिशोबी मालमत्ताही उघड झालेली आहे. उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळ्यातल्या जमीन खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांच्या 32 ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. 5 दिवस चाललेल्या या कारवाईत जवळपास 6 कोटी रुपयांची रोकड आणि 5 कोटी रुपयांचे 10 ते 12 किलो सोनं देखील जप्त करण्यात आले. हे छापे टाकण्यासाठी 150 ते 250 अधिकाऱ्यांची वेगवेगळी पथकं तयार करण्यात आली होती. बांधकाम व्यावसायिकांचे काही नातेवाईक नाशिकमध्ये राहत असल्यानं तिथे देखील छापे टाकण्यात आले. असे नाशिक शहरामध्ये 3 ठिकाणी छापे टाकण्यात आले. नाशिकसह नंदुरबार धुळ्यात आयकर विभागाचे छापे आहेत. 240 कोटींची बेहिशोबी मालमत्ता यावेळी जप्त करण्यात आलेली आहे. जमीन खरेदी विक्री व्यावसायिकांवर देखील छापे आहेत. 5 कोटींचे दागिनेही यावेळी हस्तगत करण्यात आले.